नमस्कार मी माझ्या आयुष्यातील एक छोटीशी घटना सांगून मी विषयाला सुरुवात करणार आहे लातूर मध्ये एक गुन्हा घडला होता एका मंदिरातली चोरी झालेली होती आणि या चोरीमध्ये काही बालकांचा समावेश होता पोलिसांनी ती चोरी पकडली आरोपींची नावं आली आणि त्यानंतर आमच्या क्राईमच्या रिपोर्टरनी लातूरमध्ये ती बातमी करून टाकली लातूरमधल्या या बातमीनंतर बरेच दिवस गेले त्यानंतर पुण्यनगरीमध्ये मी संपादक म्हणून आलो आणि अचानक मला एक कोर्टाची नोटीस आली त्या नोटिसीमध्ये संपादक पुण्यनगरीला आलेली ती नोटीस होती आणि त्यात लिहिलं होतं की आ, बाल हक्काचा भंग करणारी ही कृती आहे म्हणजे जे कोणी आरोपी पकडले होते ते आरोपी अगदीच लहान वयाचे होते बारा पंधरा वर्षाची होती आणि त्याचं नाव तुम्ही तुमच्या दैनिकात छापून चूक केलेली आहे ही नोटीस घेतली कायदेशीर प्रक्रियेसाठी उभा राहिलो पोलिसच्या ह्याच्यामधली ती नोंद दाखवली आणि सांगितलं की माफ करा आम्हाला माहीत नव्हतं हे बालगुन्हेगार आहेत म्हणून माफी मागितली पुढे ती केस बरेच दिवस चालली मला सांगायचं हे की कोणत्याही स्थितीमध्ये बालक जर अपराधी असेल तर त्याची ओळख होऊ नये हा कायदा आपल्याकडं फार पूर्वीपासून आहे याहीपेक्षा पुन्हा पॉस्को कायदा आला आणि ज्या पॉस्को कायद्याअंतर्गत बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये कडक कायदे करण्यात आले आणि या कडक कायद्यानुसार असं सांगण्यात आलं की पीडितेची सुद्धा ओळख पीडित जो असेल याच्यामधलं त्याचीसुद्धा ओळख होईल अशी कोणतीही कृती करायची नाही म्हणजे त्याचा फोटो टाकायचा नाही त्याचा व्हिडिओ द्यायचा नाही त्याचं नाव लिहायचं नाही दाखवायचं नाही म्हणायचं नाही जसा हा कायदा माध्यमांना लागू आहे ना तसाच हा कायदा समाज माध्यमांना देखील लागू आहे समाज माध्यमातून सुद्धा ज्या पीडितेची ओळख निर्माण होईल अशी कोणतीही कृती करता कामा नाही आहे म्हणजे तुम्ही तुमच्या फेसबुक व्हॉट्सअप ट्विटर इन्स्टा अशा कोणत्याही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर त्याची ओळख दाखवू शकत नाही आता हा एवढा पसारा मी तुम्हाला सांगण्याचं कारण काय काँग्रेसचे माजी आणि भावी अध्यक्ष राहुल गांधी यांचं ट्विटरचं अकाउंट काही काळासाठी सस्पेंड झालं ट्विटरचं अकाउंट सस्पेंड झाल्याबरोबर एक मोठा गोंधळ सगळीकडे माजला आणि सांगण्यात आलं की सरकार आता अभिव्यक्तीवर देखील मर्यादा आणत आहे साहजिक आहे केंद्र सरकारच्या अखत्यारीत ट्विटरच्या किंवा सोशल मीडियाच्या कंपन्या येतात त्यांच्यावरती निर्बंध लागू होतात या केंद्र सरकारच्या कंपन्या नाही आहेत पण निर्बंध लागू होतात नियम लागू होतात जे केंद्र सरकारने केलेले असतात त्यामुळं केंद्र सरकारच्या धोरणांवरती या समाज माध्यमांच्या कंपन्यांना आपली धोरणं ठरवावी लागतात याआधी ट्विटरनं देखील काही भाजपच्या नेत्यांची चक्क उपराष्ट्रपतींचं भाजपच्या नेत्यांची काही मंत्र्यांची ब्ल्यूटीक हटवलेली होती काही अकाऊंट सस्पेंड केलेले होते काही अकाउंटवरती मॅन्युप्युलेट केलेला मीडिया असा ट्रेड शिक्का मारून दिलेला होता हे सगळं होत असतं त्या नियोजनानुसार त्या नियमानुसार ट्विटर ते करत असतं कधी ट्विटर मुद्दाम करतं तर कधी नियमाचे पालन करायचं म्हणून करतात आता या प्रकरणामध्ये राहुल गांधींचं ट्विटर अकाउंट काही काळासाठी सस्पेंड झालं पुन्हा बहाल केलं गेलं यानंतर तो जो गदारोळ माजला तो गदारोळ खरोखर आश्चर्य वाटावा असा होता मुळात दिल्लीमध्ये एक बलात्काराची घटना घडली होती आणि या घटनेमध्ये ज्या पीडितेच्यावरती अन्याय झाला होता त्या पीडितेच्या कुटुंबाची छायाचित्रं राहुल गांधींनी आपल्या ट्विटरवर प्रकाशित केलेली होती पोस्ट केलेली होती आता ही छायाचित्रं पोस्ट झाल्यानंतर त्या पीडितेची थेट ओळख ट्विटरच्या माध्यमातून होऊ लागले तर राहुल गांधींचं ट्विट काही तुमच्या माझ्यासारखं ट्विट नसतं की जे कोणीतरी बघितलं ला, अर्धा लाईक पाच पन्नास लाईक एखाद दुसरं रिट्वीट असा प्रकार नसतो राहुल गांधींचं ट्विट म्हणजे बऱ्यापैकी लोकांच्यापर्यंत पोहोचतं हजारो लाखो लोकांच्यापर्यंत ते पोचतं म्हणजे अजूनही ते काँग्रेसचे माजी अध्यक्ष आहेत भावी अध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांचं ट्विट लोकांच्यापर्यंत पोचतंच भलेही लोक त्याला गंमत म्हणून बघत असतील अजून कुठल्या हेतूने बघत असतील पण बघतात त्यातून ते ट्वीट अनेकांच्यापर्यंत पोचलं आणि काही लोकांनी याबाबत कोर्टामध्ये खटला दाखल केला राहुल गांधींनी पीडितेची ओळख दाखवली याविषयीचा आक्षेप अनेकांनी घेतला आणि ती केस न्यायालयात आत आत्ताच्या घडीला प्रलंबित आहे ते स्वीकारली जाणार की नाही होणार काय होणार हे सगळं पुढे कळेल आता हाच महत्त्वाचा मुद्दा आहे की ट्विटरनी अशा स्वरूपाची कृती ही पॉस्को कायद्याचं बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्याचं उल्लंघन आहे असं समजून ट्विटरनी हे अकाउंट काही काळासाठी सस्पेंड केलं निलंबित केलं टर्मिनेट नाही बडतर्फ नाही काढून टाकलं नाही काही काळासाठी निलंबित केलं आणि पुढे ते बहाल करण्यात आलं की पुढे अशी कृती होऊ नये असं देखील ट्विटर सांगतं आता या चुकीला म्हणजे राहुल गांधींच्या चुकीला या स्वरूपात मांडण्यात येत आहे की सरकार अभिव्यक्तीवर मर्यादा घालतं आहे एखादी घटना घडल्याबरोबर तिचं मार्केट कसं ओपन करायचं आणि त्याची चर्चा कशी करायची याची उत्तम कला अनेकांना अवगत आहे त्यापैकीच ही एक कला आहे त्यामुळं राजीव गांधींचं रा माफ करा राहुल गांधींचं हे ट्विटर अकाउंट अशा स्वरूपामध्ये सस्पेंड झाल्यावर त्याला सरकारची दडपशाही या अर्थानं मांडण्यात आलं काय तोंड कोणी कुणाचं पकडू शकत नाही असंच घडलं आहे अजूनही संसदेमध्ये म्हणजे राज्यसभेमध्ये जेव्हा गोंधळ चालू होता तेव्हा विश्वप्रवक्ते संजय राऊत काय म्हणाले होते ते नीट ऐका त्यावर आपण स्वतंत्र व्हिडिओ करणार आहेत ते, ते म्हणाले ही संसद आहे की पाकिस्तानची बॉर्डर असा प्रश्न मला पडला आहे पाकिस्तानची बॉर्डरमध्ये जशी तैनात असतात माणसं तशीच माणसं इथं तैनात केलेली आहेत आठवा नीट आठवा एक अभिनेत्री कंगना राणावत म्हणाली होती की ही मुंबई आहे की पी ओ के तेव्हा कंगना राणावतला नॉटी म्हणजेच हरामखोर म्हणण्याचं काम याच संजय राऊतांनी केलं होतं म्हणजे तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा ते सगळं छान असतं आणि दुसरे जेव्हा बोलतात तेव्हा ते मात्र खूप घाण असतं हीच वृत्ती विकसित होऊ लागलेली आहे अशाच प्रकारचं राहुल गांधींचंसुद्धा कृत्य आहे त्यांचं अकाऊंट निलंबित होणं ट्विटर निलंबित होणं ही कृती नियमानुसार झालेली आहे कायद्याच्या पालनासाठी झालेली आहे ट्विटरला दिलेल्या निर्बंधानुसार झालेली आहे ती राहुल गांधींचा आवाज दबवण्यासाठी नाही तसा हेतू असता तर कदाचित ते अकाउंट कायमचं बंद करण्यात आलं असतं तसं घडलेलं नाही राहुल गांधी चुकलेत म्हणूनच ही कृती घडलेली आहे व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद